21 जून म्हणजे जागतिक योगा दिवस आणि जागतिक संगीत दिवस. तर ह्या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊयात रेणुका स्वरूप शाळेतील शिक्षकांकडून आणि थेट मुख्याध्यापकांकडून. उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. आमच्या रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये प्रत्येक शनिवारी योगाचं आम्ही अभ्यास करून घेतो, मुलींकडून योगासनं करून घेतो आणि रोज संध्याकाळीसुद्धा शेवटच्या पिरियड जेव्हा पीटीचे पिरियड्स असतात तेव्हा आम्ही योगाचा मुलींकडून योगासनं करून घेतो. स्वतः मी योगाचा रोज सराव करते आणि मुलींमध्ये योगाबद्दल सजगता निर्माण व्हावी याकरता आमची शाळा प्रयत्नशील असते. या सर्वांमध्ये आमच्या माननीय मुख्याध्यापिका गुमेबाईंचं आम्हाला मार्गदर्शन लाभतं. आंतरराष्ट्रीय योगा दिन सुरू केला आहे ही सर्वात चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्याबद्दल अवेअरनेस मुलींमध्ये तयार होतो. प्रकृती स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य या सगळ्याबद्दल त्यांच्यामध्ये जी उत्सुकता असते ती त्यांची माहिती पण होते त्यांना याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे त्या भारतीय योगाचं किती महत्त्व आहे हे पण त्यांच्यावर बिंबलं जातं. आणि नुसतं एरोबिक्स न करता शारीरिक स्वास्थ्य सगळ्या प्रकारचं त्यांना कसं लाभेल, सर्वांगीण विकास त्यांचा होण्यासाठी त्यांना योगाचं महत्त्व समजतं, यानिमित्ताने त्यांना माहिती मिळते आणि त्या याच्याकडे त्यांचा कल झुकेल अशी आमची अपेक्षा असते. योगा दिनाविषयी तुम्ही काय सांगाल? योगा दिनाचं महत्त्व उद्यासाठीचं काय आहे? 21 जून हा जागतिक योगा दिवस आहे. 21 जून हा जागतिक योगा दिवस हा सर्व पातळीवर, याचा अर्थ प्रत्येक ऑफिसेसमधून हा साजरा केला जातो. याच्यामागे एकच कारण की मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक स्वास्थ्य हे याच्यामधून नक्कीच विकसित होतं. आमच्या शाळेमध्ये दर शनिवारी आम्ही मेडिटेशन किंवा योगा, ओंकार हे सगळं घेत असतो आणि या सगळ्यामधून मुलींच्या अभ्यासावर याचा खूप मोठा परिणाम होतो. मुली शांत होतात, एकाग्र चित्तेनं त्या अभ्यास करत असतात आणि या सगळ्याचा मुख्य म्हणजे निकालावर परिणाम खूप चांगला झालेला आहे. बाई, मला तुम्हाला विचारायला आवडेल की जागतिक योगा दिवस आणि संगीत दिन याचं मुख्याध्यापिका म्हणून तुम्ही काय महत्त्व सांगाल रेणुका स्वरूप शाळेचा? आमची रेणुका स्वरूप ही प्रशाला पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे. यामध्ये 2500 मुली काम करत सहभागी शिक्षकत आहेत आणि या दोन विभागात आमची शाळा चालते. दोन्ही विभागामध्ये आम्ही योग दिन हा घेणारच आहोत, परंतु प्रत्येक शनिवारी दुपार विभागामध्ये योग दिन होतो आणि त्याबरोबर प्रार्थना परिपाठ हा साजरा केला जातो. याशिवाय दररोज सकाळीच्या विभागामध्ये हा योग दिन परिपाठ हा चालू असतो. आणि उद्या संगीत दिन आहे हे आमच्या संगीत शिक्षकांनी जेव्हा आम्हाला जाणून दिलं तेव्हा आम्ही तो पण घ्यायचा ठरवला आणि उद्या त्यानिमित्ताने शाळेमध्ये माझी विद्यार्थिनी ज्या संगीतामध्ये त्यांचं नाव आहे अशा त्या मुलींना आपण इथं बोलवलेलं आहे आणि मुलींच्या समोर आम्ही त्यांचा कार्यक्रम घेणार आहे. आणि ज्या योगेस भारतीय संगीत आणि भारतीय योगा हे सर्वांना माहिती होईल याची अपेक्षा मी बाळगून आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की योगा दिवस आणि संगीत दिवस या दोन्हीला उद्या महत्त्व आहे 21 जून, तर संगीत दिनाविषयी तुम्ही काय खास तयारी केलेली आहे शाळेमध्ये? आमच्या शाळेचं वैशिष्ट्य तर आत्ता तुम्हाला बाईंनी सांगितलं, पण आमच्या शाळेमध्ये संगीत विभाग हा गेली वर्षानुवर्ष कार्यरत आहे आणि तो उत्तम रीतीने कार्यरत आहे. आम्ही गायन, वादन हे तर मुलींना शाळेमध्ये छोटी छोटी वाद्य हाताळायला देऊन प्रत्यक्ष रेकॉर्डिंगचा अनुभव, आता आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे रेकॉर्डिंगचा अनुभव देऊन त्यांना स्टुडिओमध्ये घेऊन जाऊन तो आम्ही देत असतो. पण ह्या सगळ्यामधून तयार झालेल्या आमच्या काही माजी विद्यार्थिनी उच्च अशा कलाकार झालेले आहेत. उत्तम हार्मोनियम वादक, उत्तम व्हायोलिन वादक, उत्तम सतार वादक अशा वेगवेगळ्या कलाक्षेत्रामध्ये, आणि फक्त वाद्य नाही तर मोठमोठे गायक कलाकारसुद्धा आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. आणि हे आत्ताच्या विद्यार्थिनींना कळावं, त्यांची कला यांच्यासमोर सादर करावी म्हणून त्या अक्षरशः कुठल्याही निरपेक्ष भावनेनं आपल्या माजी विद्यार्थिनी शाळेसाठी शाळेत येतात आणि मुलींसाठी आपली कला सादर करतात. तर उद्याचा हा दिवस असाच आहे. आज आम्ही बहुतेक आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरच्या विद्यार्थिनींना निमंत्रणं पाठवलेली आहेत की उद्या तुम्ही या,
त्याच्यात दोन हेतू आहेत. उद्या 10वीचा रिझल्ट पण आहे, त्यामुळे आपल्या शाळेचा जो आनंदाचा दिवस असतो तोही मुलींना बघायला मिळेल. योगा आणि संगीत यांचं जे नातं आहे आणि जे या शाळेनी कला आणि क्रीडा हे दोन्ही सांभाळून जपलेलं आहे तेही मुलींना बघायला मिळेल. थोडंसं आपल्या जुन्या आठवणींना उजाळा पण मिळेल आणि नवीन मुलींना प्रेरणा मिळेल अशा हेतूनी आम्ही या दिवसाचं आयोजन केलं आहे. त्याची तयारी आम्ही आजपासूनच अतिशय जल्लोष आणि जय्यत तयारी ठेवलेली आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की उद्याचा जो कार्यक्रम आहे तर त्यामध्ये कोण सहभागी होणार आहे संगीत दिनाविषयी? संगीत शिक्षक तुम्ही आहात तर त्याविषयी काय सांगाल? उद्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की जागतिक स्तरावरती संगीत दिन हा साजरा होतो, हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कारण हे संगीत हे आपल्या प्रत्येक क्षणाक्षणाला आपण अनुभवतो, सुखदुःखाच्या क्षणी अनुभवतो. आणि याच्यामध्ये संगीत म्हणजे आणि योग हे दोन्ही दुग्धशर्करा योग उद्या आलेला आहे. कारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संगीतामध्ये पण मेडिटेशन आहे, ध्यानधारणा आहे आणि योगामध्येही तेच आहे ध्यानधारणा, आणि तीच आपण संगीत संगीतामध्ये स्वरांच्या उपासनेतून करतो. त्यामुळे अतिशय असा सुंदर उद्या हा दिवस आम्ही साजरा करणार आहोत. प्रशालेच्या एक माजी विद्यार्थिनी आहेत सुखदा जोशी लिमये, तर त्या उद्या त्यांच्या प्रात्यक्षिकासह आणि थोडंसं परिचय वाद्यांचा या सर्व गोष्टीतून मुलींना संगीताचं महत्त्व सांगणार आहेत. आणि संगीताचा आनंद मुलींनी कसा घ्यावा हे आम्ही शाळेमध्ये प्रशालेमध्ये शिकवतोच, तर त्याला उद्या आम्ही आणखीन उजाळा देणार आहोत. जागतिक योगा दिवस आणि जागतिक संगीत दिन याविषयीचं महत्त्व काय आहे आणि त्याची माहिती आणि त्याची महती काय आहे हे आपण जाणून घेतलं रेणुका स्वरूप शाळेतील शिक्षकांकडून आणि त्यांनी त्याची काय खास तयारी केलेली आहे हे आपण त्यांच्याकडून माहीत करून घेतलं. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीसनामा, पुणे.